आजही 24 तास एक पाऊल पुढे. मराठवाड्यातील कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा परत घेण्याचा निर्णय घेतल्याचं जाधव यांनी म्हटलंय. दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला आपली गरज असल्याचं त्यांनी राजीनामा मागे घेताना म्हटलंय. मनसेशी मात्र संबंध ठेवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मनसेच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा मात्र मागे घेणार नाही असं जाधव यांनी स्पष्ट केलंय. कार्यकर्त्यांशी चर्चा करून राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र आता राजीनामा देतेवेळी दुष्काळाची दाहकता जाधव यांच्या लक्षात आली नव्हती काय असा सवाल उपस्थित होतोय. तसं असेल तर मग राजीनाम्याचा हा ड्रामा कशासाठी हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. माझ्या मतदारसंघातली जी आताची परिस्थिती आहे दुष्काळाच्या संदर्भातली ही अतिशय दुर्दैवी आहे आणि याचा विचार ठेवल्यामुळे ज्यावेळेला मी राजीनामा दिल्याचं सगळीकडे बातमी पसरली त्यावेळेला माझ्या मतदारसंघातून खूप प्रेशर आलं. सगळ्यांनी सांगितलं की मतदारसंघामध्ये ज्यावेळेला दुष्काळाची परिस्थिती इतकी वाईट आहे तर अशा स्थितीमध्ये तुम्ही राजीनामा देणं कितपत संयुक्तिक आहे आणि मग त्या ठिकाणी मतदार तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा तुमचा अपमान झाला म्हणून तुम्ही काय मतदारसंघाला वेठीस धरणार का अशा पद्धतीचं विचारणा त्या ठिकाणी झाल्यामुळे त्या ठिकाणी मी निर्णय परत माझा बदलला आणि राजीनामा परत घ्यायचा. झी 24 तास एक पाऊल पुढे.